मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव या गावाजवळ तापी नदी काठावर असलेल्या अवैध दारू भट्ट्यांवर मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई. 14,400 रुपये किमतीचे 300 लिटर रसायन केले हस्तगत. मुक्ताईनगर तालुक्यात नायगाव या गावाजवळील तापी नदी काठावर हातभट्ट्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू पाडली जात असल्याची खबर मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या पथकाने कारवाई करून 14,400 रुपये किमतीचे 300 लिटर कच्चे रसायन, 15 लिटर प्रमाणे प्लास्टिक कॅन, प्लास्टिकची नळी, 2 लोखंडी ड्रम नष्ट केले. पोलीस स्टेशनचे कर्मचारी अविनाश पाटील तसेच मुक्ताईनगर अंतुर्ली पोलीस माधवराव पाटील यांचे सहकारी राहुल महाजन, रवींद्र चौधरी यांनी सहभाग घेतला. या कारवाईमध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे कलम 65(क)(फ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. महावाईस न्यूज साठी विठ्ठल धनगर, मुक्ताईनगर. यांचा 10 दिवसाचा हा ड्राईव्ह आहे अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत. तर त्याच्या अंतर्गत आम्ही माहिती, गुप्त माहिती काढून असे अवैध धंदे शोधून त्याचा समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत आम्हाला आमचे माननीय SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. त्याच्यात आज नायगावच्या ह्या